घरातली भांडणं कळली, छोट्या छोट्या गोष्टींसाठी का भांडतात ते कळलं। अक्षरशः इतकी फिरली मी त्या काळात। आणि त्या दिवशी असं लक्षात आलं, आपण प्रत्येक नात्यात कुठेतरी चुकतोय, आपण चुकतोय। प्रत्येक वेळेला मी विचार करत राहिले, आपण कुठे चुकतोय। त्यामुळे मला माणसांचा अभ्यास करून असं लक्षात आलं की आपल्याला प्रबोधन हा विषय निवडला पाहिजे। आणि मग मी माणसांशी बोलायला सुरुवात केली, मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, माझी भाषणं सुरू झाली। आणि ही भाषणं चालू असताना माझ्यासमोर आजचा विषय महत्त्वाचा आला, आयुष्याची सायंकाळ जगायची कशी। सगळ्यांना टेन्शन आहे, पैसे असणाऱ्यांना पण टेन्शन आहे आणि पैसे नसणाऱ्यांना पण टेन्शन आहे। फक्त एक गोष्ट आत्ताच्या पिढीमध्ये थोडीशी चांगली आहे की आत्ताच्या काही ज्येष्ठ मंडळींना पेन्शन आहे, त्यांना थोडाफार फंड आहे। आत्ता ते मुलांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाही आहेत। पण थोडीशी मागे जाऊन बघितलं तर मागची पिढी ही मुलांवर अवलंबून होती, आर्थिकदृष्ट्या अवलंबून होती, त्यांचं जगणं अवघड झालं। आज मला सांगायला तुम्हाला वाईट वाटतं, मी 200 वयस्कर माणसांना घरपोच डबे जेवायला पाठवते ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीत, काय करणार। आज इतके प्रश्न आहेत माझ्यासमोर ज्येष्ठ नागरिकांचे। आज सगळ्यात मला सांगायला वाईट वाटतं तुम्हाला, आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते पण सासऱ्याच्या नावाची भाकरी करत नाही। मी अक्षरशः सकाळी 9 वाजता ते गृहस्थ आमच्या संस्थेच्या दारात उभे असतात, त्यांना रोज काही ना काहीतरी खायला घातल्याशिवाय आम्हाला कोणालाही काम करता येत नाही। 75 वर्षाचा माणूस पोटाला हात लावून डायबेटीसचा पेशंट असलेला म्हातारा जर तुमच्या समोर उभा राहिला, काय करणार तुम्ही, काय करणार। चुका त्याच्या पण असतील, काही काहीतरी आडी मनामध्ये त्याच्या तिच्या असेल त्याच्याबद्दल, पण जेवायला घालायचं नाही स्वतःच्या घरातल्या माणसाला, ही कुठली विकृती। आज आम्हाला हे सांभाळावं लागतंय। सकाळी उठते, जुने कपडे गोळा करते, दुपारी उठते, मेडिकलच्या सगळ्या MR लोकांना गाठते, सगळे सॅम्पल गोळा करते, सगळी औषधं पुरवावी लागतात। आज ज्येष्ठांचे प्रश्न इतके प्रचंड आहेत की तुम्हाला इथे बसून ते कळणार नाही आहेत। माझ्याकडे एक आजी होत्या, नाव सांगत नाही त्यांचं, त्या आजींचं माहेरचं कुटुंब प्रचंड मोठं आहे, सासरचं कुटुंब प्रचंड मोठं आहे, फक्त त्या बाईंचा नवरा गेलेला आहे आणि त्यांना मूलबाळ नाही आहे। बहिणीकडे तशीच राबली, भावांच्या लग्नातनं तशीच राबली, माहेरच्या प्रत्येक कार्यातनं तेवढीच राबली, सासरच्या लोकांनी हिला कुणी नाही चला घ्या राबवून तिला प्रत्येक कार्यात बोलवलं। 15-15 दिवस बाई राबत राहिली आणि शेवटी जेव्हा तिचं दुखणं सुरू झालं तेव्हा मात्र एकानेही जबाबदारी घेतली नाही। मग ती जबाबदारी शेवटी संस्थेला घ्यावी लागली। फक्त 25,000 तिच्याजवळ शिल्लक होते, तर तिच्या धीराने येऊन मला विचारलं ते 25,000 कुठे आहेत। म्हणलं ते सर छान ठेवलेत सांभाळून, त्यांना बरं वाटलं ना की ते तुम्हाला परत करू आम्ही। शेवटी त्यांना नाईलाजानी मला आमच्याकडे ठेवून घ्यावं लागलं। आमच्या लहान बाळांची संस्था आहे, एकेका दिवसाची बाळं सांभाळतो आम्ही। त्या बाळांच्या संस्थेमध्ये आम्ही त्यांना फक्त बाळांना संध्याकाळी बाटल्या तोंडात देऊन दूध पाजायचं एवढं काम सांगितलं होतं। बाईने ते काम छान केलं, पण शेवटी काही गोष्टी अशा झाल्या त्यांना काम होईना, त्यांना मी वृद्धाश्रमात ठेवलं। त्यांचा मला निरोप आला, मी खूप आजारी आहे, मला एकदा येऊन भेटून जा। त्या बाईंनी मला तिकडनं वचन घेतलं की माझं शेवटचं दिवस पाणी सगळं संस्था करेल। आणि ज्या दिवशी त्या गेल्या मी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना फोन केला, एकही भाऊ आला नाही, एकही बहीण आली नाही, एकही भाचा नाही, पुतण्या नाही, कुणी नाही, कुणी नाही। त्यांचा अंत्यसंस्कार करायला मी आणि माझ्या संस्थेच्या सेक्रेटरी दोघीच वैकुंठ स्मशानभूमीत 3 तास प्रेत घेऊन बसलो होतो वेटिंगला, काय करायचं। इतके बोथड झालो आपण, इतक्या संवेदना बोथड झाल्या आपल्या। शेवटी आजी एकट्या आल्या, एकट्या गेल्या, पण त्यांचे मी सगळे 20 दिवस केलेले आणि त्यांच्या अस्थी सुद्धा चंद्रभागेमध्ये विसर्जित केलेले आहेत पुण्याहून आणून।
कारण शेवटी ती माझी आई आहे. मला माझ्या सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारायला लागतील. पण ज्येष्ठांनो, आपण सगळ्यात जास्त महत्वाचं आता पैसा मानतो, पण पैशापेक्षा सुद्धा आता माणसं महत्वाची मानता आली पाहिजे. शेवटी माणसंच उपयोगी पडणार आहे, कोणी नाही उपयोगी पडणार. त्यामुळे आधी घरापासून सुरुवात करू. सगळ्या ज्येष्ठांना एक प्रश्न विचारते, उत्तर शांतपणे द्या, विचार करून द्या. तुमच्या लग्नाला 40 ते 45 वर्ष झाली. कुणाच्या लग्नाला 45 झाली असतील, कुणाच्या 40 42, पण 40 पुढचे बरोबर. तुमची बायको तुमच्या घरात आली तेव्हा तुमची परिस्थिती बेताची होती. तिने तुमच्या परिस्थितीशी तडजोड केली, ती आहे त्या परिस्थितीत जगली. तिने तुमच्याजवळ कधी तिसऱ्या साडीचा हट्ट केला नाही, तिने कधी दागदागिन्यांचा हट्ट केला नाही. आयुष्यभर 40 वर्ष ती कष्ट करते, आता सुद्धा ती कष्टच करते. तुम्ही वयस्कर झालात, बायको सुद्धा वयस्कर झाली आहे, तिला सुद्धा आता काम होत नाही आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे. आता ती सुद्धा दमली आहे, पण सुनांच्या राज्यात अजून सुद्धा तिची चूल चुकलेली नाही. अजून सुद्धा तिला कष्ट करावेच लागतात. सून नोकरी करणारी असेल तर तिला नोकरी करते म्हणून तिला नातवंड सांभाळावीच लागतात. 2 तास गंमत म्हणून, कौतुक म्हणून नातवंड सांभाळणं आणि जबाबदारी म्हणून नातवंड सांभाळणं याच्यात खूप फरक आहे. म्हातारपणी आई होता येणार नाहीये, तरी ती ऍडजस्ट करते, तरी ती ऍडजस्ट करते. मला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्तर द्यायचंय, तुमच्यापैकी किती जणांनी बायकोला एकदा तरी विचारलंय की काय ग तू दमलीस का? विचारलं नाही? विचारलं का बर? का विचारलं नाही? एकदा तरी तिला वाटत नाही नवऱ्याने विचारावं की तू दमलीस का? मुलं विचारणार नाही आहेत, कारण आता मुलांना तेवढी आई म्हणजे नेहमीचीच असते. पण नवऱ्याने विचारावं असं खूप वाटत असतं. मी तर म्हणते की विचारा, एकदा तरी विचारून बघा की तू दमलीस का. आणि पुरुषांना एक गोष्ट वास्तव, अगदी वास्तव आहे, बायकोशिवाय म्हातारपणी कुणीही करणार नाही. आताची ही परिस्थिती आहे, त्यामुळे आता आपल्याला तिला जपावं लागेल, तिची मानसिकता जपावी लागेल, तिचा सुद्धा विचार करावा लागेल. आमच्या पिढीचं फार अवघड झालं, नव्याला धरा आणि जुन्याला ओढा. आमची ओढाताण झालेली आमच्या पिढीची. सासूबाई इतके वर्ष होत्या म्हणून सासूबाईंना धरून ठेवा, सून आली म्हणून सुनेला धरून ठेवा, त्या दोघींची भांडणं होऊ नयेत म्हणून आमचं सँडविच. 2 पिढ्यांमधलं अंतर जपता जपता आमचंही अवघड होत गेलं. आमच्या पिढीला खूप त्रास झाला त्याचा. माझ्या सासूबाईंना नेहमी असं वाटायचं की नातसुनेनी आपल्याला नमस्कार करावा. त्यासारखं मला म्हणायचं, तिला मला तू नमस्कार करायला सांग. मी एकदा सांगून बघितलं की बाई त्यांना नमस्कार केलेला खूप आवडतो, तर तू नमस्कार करत जा. तिला नमस्कार करायला सारखा आवडत नाही. आता ती काही वाकायला तयार नाही आणि या काही नमस्कार घेतल्याशिवाय तिच्याकडे बघायला तयार नाहीत. आता शेवटी मी त्यांना काय म्हटलं, ती ऐकत नाही ना. तिच्याऐवजी मी 2 नमस्कार करते. आता करणार काय? ती ऐकतच नाहीये तर काय करणार? शेवटी हट्टीपणा कुठेतरी आपणही सोडला पाहिजे. नाही करत आहे, पण जावई नमस्कार करतात नाही येता जाता, मग जावईचं कौतुक करा. आता काय करणार? शेवटी कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. आणि सगळ्या पुरुषांना हे जे मी वाक्य बोलले ना, बायकोशिवाय दुसरं कोणी करत नाही, याचं कारण आहे. कारण आम्ही बायका सुनांच्या राज्यात कोथिंबीर निवडत, भाजी निवडत, नातवंड सांभाळत कशाही जगू शकतो. एकट्या पुरुषांना जगणं अवघड असतं. तुम्ही प्रत्येक गोष्टीत बायकोवर अवलंबून आहात. याच्यातल्या कित्येक जणांना चहा सुद्धा करता येत नाही, त्यामुळे चहापासून सुरुवात होते तुमची. किंवा एखाद्या वेळेला तुम्हाला सतत हाका मारायची सवय असते, अगं ऐकलंस का? ती काही करू देत काम, पण तिने तुम्हाला ओ दिलीच पाहिजे. हे तुमचे हट्ट आहेत, हट्ट म्हणण्यापेक्षा सवय आहे.
त्यामुळे याच्यासाठी बायकोच लागते. आणि सगळ्या बायकांनो एक वाक्य बोलू, रागवू नका. सवाष्ण पणी मरण मागू नका. अक्षरशः मी देवीला रोज सांगितलं की बाई माझ्या नवऱ्याची तब्येत बरी नसते, आधी यांची पालखी नाही, पाठीमागनं मी आनंदाने येते. कारण यांचं कोण करणार हा प्रश्न माझ्या समोर सतत होता. माझा मुलगा खूप छान आहे, सून खूप छान आहे, त्याचा प्रश्न नाही आहे, पण शेवटी माझा विश्वास माझ्यावर आहे की मी करणार आहे. माझा स्वाभिमानी आहे नवरा, त्याचा अपमान कुणी केलेला मला चालत नाही. त्यामुळे मी हे ॲडजस्टीला समजवून सांगत गेले, माझ्या मनाला समजवून सांगत गेले. मी परिस्थितीचा विचार करत राहिले, मी प्रत्येक पावलावर माझ्या म्हातारपणाचा विचार केलेला आहे की मी माझं म्हातारपण कसं घालवायचं आहे. आणि सगळ्या ज्येष्ठांना एक आणखीन विनंती, आत्ता या वयात तुम्हाला बदलावं लागेल, स्वभाव बदला, नव्या पिढीशी तडजोड करून घ्या. नव्या पिढीला समजवून घ्यावंच लागणार आहे. तुम्ही तुमचं जुनं सोडायला जर तयार नसाल तर नाही चालणार. आता नव्या पिढीला धरूनच जावं लागेल, कारण यांचे विचार वेगळे आहेत. हो, ते आता सोशल मीडियात आहेत, त्यांच्यासमोर रोज नवीन आव्हानं आहेत, त्यांच्यासमोर नवीन गोष्टी आहेत रोज. त्यांचं तंत्रज्ञान मोठं होत चाललेलं आहे, त्याला आपल्याला पुढे पडायचंय. त्यामुळे सगळ्याशी आपण तडजोड करूया, नातवंडांशी सुद्धा. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारा. मी तर नातवंडांना पण सांगते की जरा आजोबाजींशी गप्पा मारत जा. मी आमच्या सासूबाईंशी खूप बोलायची बाबा, काही काही सुना सासूशी बोलत नाही. तो काय सासूनी वाईट केलंय ग तुमचं, बोलावं लागेल ना. मी माझ्या सासूबाईंशी खूप छान बोलायची, त्यांचं म्हातारपण 90 माझ्या डोळ्यासमोर होत. त्या बाई एकट्या आहेत, आता सगळी मुलं आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. इतकी गरिबीतनं सुद्धा ना त्यांनी मुलं घडवली आहेत, त्यांचे कष्ट आम्ही डोळ्यांनी बघितले. मग त्या बाईंना आधार देणं, माझी सासू म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून तिला सन्मान देणं हे माझं काम होतं तेव्हा, सून म्हणून. आणि ते काम मी अगदी चोख केलं. माझ्या सासूबाई 3.5 महिने अंथरुणावर होत्या. त्यांच्या वेळेला मी त्यांना रोज म्हणायची की आई मी तुमच्याजवळ बसते, तुम्ही तुमच्या मनातली प्रत्येक गोष्ट मला सांगत जा, मला ऐकाविषयी वाटते, तुमच्या अनुभव माझ्याशी शेअर करा. त्यावेळेला त्या मला म्हणाल्या, मला एकच गोष्ट सारखी तुला सांगायची, तू माझं शिशू काढू नको, कारण तू एवढी मोठी भाषणं देतेस, एवढी बाहेर फिरतेस, तू माझं शिशू नको काढू. मी म्हटलं कोण काढणार मग, तुमच्या मुलाला काम सांगितलं तर तुम्हाला चालेल? तर ते म्हणल्या नाही ग, पण तू आता कसं काढणार? म्हटलं मी करते, माझी आई असती तर मी केलंच असतं ना. तर त्या म्हणल्या बर. म्हटलं एक प्रश्न विचारू? त्या म्हणल्या विचार. म्हटलं आई तुमचं आणि माझं नातं, तुमच्या घरात मी आले तेव्हा कसं होतं, काय होतं? त्या म्हणाल्या तू माझी सून होतीस, मी सासू होते. म्हटलं बर. म्हटलं जेव्हा मला सून आली तेव्हा तुमचं माझं नातं काय झालं? त्या म्हणाल्या तेव्हा तुझं आणि माझं दुःख एक झालं, आपण दोघी मैत्रिणी झालो. कारण तुझं माझं दुःख एक झालं. आणि म्हटलं आता तुमचं माझं नातं काय आहे? त्या म्हणाल्या तुझं आणि माझं नातं काय आहे ते तू सांग. म्हटलं माय लेकीच आहे. म्हटलं माय कोण आणि लेक कोण? म्हटलं माय मी, लेक तुम्ही. त्या म्हणाल्या तू माझी आई होणार का? म्हटलं म्हातारपणी कुणीतरी आई व्हावंच लागेल ना सगळ्या तरुण मुलांना. म्हातारपणी आई लागते बर का? म्हातारपणी आई असावी लागते. कदाचित वडिलांचे बाबा तुम्हाला व्हावं लागतं, कधी आईची मुलगी व्हावं लागतं, आईची आई व्हावं लागतं, कितीतरी नाती आहेत. आणि मग त्या मला लगेच म्हणाल्या तू आई आहेस ना, मग माझी वेणी घाल. मग वेणी घालायला लागल्यावर त्यांचे केस लांब होते. त्या म्हणायच्या गुंतावू नये, ओरडू नको, असं म्हणायचं नाही. मी ओरडणार, तू टप्पल मारायची नाहीस. मी म्हटलं मी तुमचे सगळे लाड करीन. 3 महिने मी त्यांचं अक्षरशः बालपण जोजवलंय. जेवायला घाल म्हणायच्या, मी त्यांना चिवकाऊचा घास जेवायला घातलेला आहे.
आणि एक दिवस त्या मला म्हणाल्या, माझी आई मला हाक मारायची तशी तुम्हाला एकदा हाक मार. म्हटलं मारते. म्हटलं अनुसया भात खा ग. त्यामुळे तू एडीस का? आई कधी अनुसया म्हणते का? आई अनु म्हणायची. तू पण मला अनु म्हणत जा. मग तेव्हापासून आमच्या दोघींचं सुरू झालं, अनु भात खा ग, अनु जेव ग. हे म्हणाले काय ग तिला अगो तुगो म्हणते? अहो म्हटलं त्यांचा हट्ट आहे. म्हटलं तुम्ही सुद्धा ना नातवंडांना सगळ्या बोलवा. आणि सगळ्या नातवंडांना सांगितलं तर अनु आजी म्हणायचं, त्यांना त्यांच्या माहेरचं नाव सतत कानावर ऐकावंसं वाटतं. म्हातारपणी कुणीतरी आई व्हावं लागेल, पण त्यासाठी माझ्या सासूबींसारखं असावं लागतं. चार सुना सांभाळल्या पण पक्षपात नाही, चार सुनांमध्ये भेदाभेद नाही. ही माझ्या भावाची मुलगी आहे, आमचा आतलं आहे, तुझा आतलं असू दे नाही तर बाहेरचं असू दे, सगळ्या सुना सारख्याच. एक श्रीमंताची, एक गरीबाची, एक मध्यम परिस्थितीतली, एक जराशी थोडी मंद, चारही जणी सांभाळल्या. कधी कुणाच्यात भेद नाही. माझ्या माहेरी गरिबी होती म्हणून फराळाचं द्यावं लागायचं, मोठ्या दोघी श्रीमंताच्या म्हणून ते फराळाचं यायचं. पण कधी ते असं म्हणाले नाही, त्यांच्याकडनं फराळाचं येतं, तुझ्या घरी पाठवावं लागतं, चुकून नाही. आमच्या घरी या भेदाभेदच नाही, आम्ही चौघी जणी छान राहिलो. आणि याला सगळ्यात जबाबदार सासूबाई होत्या. त्यांनी घर बांधून ठेवलं, त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक ठेवलं. आणि आत्ता जरी त्या गेल्या तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय, वर्षातनं एकदा सगळ्यांनी एकत्र यायचं आणि फक्त आईविषयी बोलायचं. माझी आई कशी होती, आमचे बाबा कसे होते. श्राद्ध म्हणजे दुसरं काय हो? जे श्रद्धेने केलं जातं ते श्राद्ध, त्याच्यात बाकीचे सोपस्कार लागत नसतात. श्रद्धेने बोलायचं आपापल्या माणसांविषयी. साधं सोपं गणित आहे, ते अवघड करू नका. नात्यांना अवघड केलं ना की पुढचं सगळं अवघड होत जातं. त्यामुळे सगळ्या जास्त ना सुना आल्यात, त्या सगळ्या बायकांनो खूप तडजोड आहे बरं. इतकी तडजोड आयुष्यात करायची आहे, मी केलं मी केलं मी केलं असं सारखं सुनेला ऐकवायचं नाही. त्या सुनांना इतका राग येतो. काही काही सासवांना फार सवय असते, आम्ही केलं म्हणून दिसतंय. अगं तुम्हीच केलं, तुम्हीच केलं, बोलून कशाला दाखवता? तुम्ही केलं मी केलं बोलून नका दाखव. त्या इरिटेट होतात, त्या म्हणतात या सारखं बोलूनच दाखवतात. एकेका वाटीसाठी आणि भांड्यासाठी चर्चा कशाला पाहिजे? अगो ते कसं घेतलंय मी, माझं मला माहितीये, जरा नीट आवर ना, आपटू नको भांडी. अगं फक्त एक वाक्य म्हण, भांडी आपटू नको, त्याला पोचे येतात. पहिलं कशाला ऐकवते, कसं घेतलंय मी, मलाच माहितीये, आता तू आपटायला लागली. तिला त्याची काही गरज नाही ऐकवायची. आणि बायकांनो, आपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो, हा आपला दोष आहे. सुने समोर मुलांना सारखं झुकत माप देऊ नका, नाहीतर मुलांचे संसार होणार नाहीत आता. आणि तुमचं म्हातारपण अवघड जाईल. सुनेला सांभाळून घ्या, सावरून घ्या. तिचं चार वेळा चुकू दे, आपण बोलायचं नाही, अक्षरशः बोलायचं नाही. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, काटकसर कधीच शिकवायची नाही. आपण किती कष्टाने केले म्हणून तिला काटकसर शिकवायला गेलात? हल्ली मुली काटकसर करतात, कणिक नीट छान ताटाला लागेल नाही अशी छान सगळी नीट घे ग, ऐकतील. गायकेत ती कणिक तशीच जाते, दुधाच्या साईचं पातेलं स्वच्छ करून टाकत नाही. अगं घे ग जरा नीट करून आणि तेच पाणी जरा कणिक भिजव, असं म्हटलं तर मुलींना वेळ आहे. मग तुम्हीच द्या कणिक मळून, म्हणतील. तुमची शिस्त तुमच्या जवळ आहे. शिस्तीचे बडगे सुनांना ऐकवायचे नसतात. आणि मुलांवर जेवढं प्रेम जास्त कराल ना तेवढी ती सून लांब जाते तुमच्यापासनं. आणि एक गोष्ट कायम, स्वयंपाक तिलाच करू देत, जेवायला तिलाच वाढू देत, तुम्ही मुलांची आवडती भाजी करायची नाही. कारण हल्ली मुलींना नवऱ्याने आई आई केलेलं अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. परवा मी चिंचवडला गेले होते एक भांडण सोडवायला. सासू नवरा आणि बायकोंचं भांडण, प्रचंड भांडण. का भांडताय? याची आई म्हणतो तुमच्याजवळ राहते का? नाही. बीडला राहते, येतात का? नाही. वर्षातनं एकदा.
आल्यावर राहतात का? 2 दिवस. बर, फोन करतात का? नाही. त्या गावात रेंज नाही, ट्रंक कॉल लावावा लागतो. फोन नाही. बर, सासू येत नाही, राहत नाही, फोन नाही. मग सासू कशी त्रासदायक होती आहे? ती म्हणाली, तुम्हाला काय सांगायचं, सासूमुळेच आमची भांडणं आहे. माझ्या काही लक्षात येईना. शेवटी तिला म्हटलं, मला भांडणाचं स्वरूप सांग. ती म्हणाली, काही नाही, मी सकाळी स्वयंपाक घाईघाईने करत असते, मला ड्युटीवर जायचं असतं. हा माझ्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो, कसली भाजी करतेस, भेंडीची करतेस का? आईसारखी हिरवी मिरची घालून कर, आई छान करते. वरण फोडणीला टाकतेस का? हो. आई हिंग घालून करते, तू हिंग घालूनच कर, माझी आई वरण छान करते. हा म्हणे, मला अर्धा तास आईची कॉमेंट्री ऐकवत असतो. शेवटी सासू स्वयंपाकघरात असते का नाही तुम्हीच सांगा. आता शेवटी काय या भांडणात काढायचा मार्ग? त्यामुळे सगळ्या तरुण पुरुषांना बायको समोर आईच्या स्वयंपाकाचं कौतुक करायचं नाही, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. आणि भांडणं होतील, दोघींच्यातली भांडणं आहेत, किरकोळ कारण आहे, तडजोड करा, फोन करू नका मुलाला सारखे. मुलाशी बोलावं असं वाटलं, वेळ ठरवून घ्या. सुने समोर फोन केले की मग तिला सारखं वाटतं की या सारखे फोन करतात, म्हणजे यांचं काहीतरी महत्वाचंच असेल, मला न सांगता या निर्णय घेत आहेत, कशाला पाहिजे? आत्ता माझे मिस्टर जाऊन 3 वर्ष झाली आहेत. इतके दिवस मला नवऱ्याचं ऐकून सगळी कामं करायची सवय होती, आता मला सगळं मुलाला विचारावं लागतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, इथे व्यासपीठावर आहे, मी माझ्या मुलापासून लपवून एकही घरातला कुठलाही निर्णय घेत नाही. कारण आपल्या संस्कृतीत सांगितलंय, लहानपणी वडील, तरुणपणी भाऊ, लग्न झाल्यावर नवरा आणि म्हातारपणी मुलगा, यांचे निर्णय घरात महत्त्वाचे असतात. त्यांना मान दिल्याशिवाय आपल्याला पुढचे निर्णय घेता येत नाहीत. आपण मुलाकडनं निर्णय ऐकायचे असतात, फक्त निर्णय लादायचे नसतात.